भरली वांगी स्टप ग्रिंडेड. तर ही वांगी मी अशी घेतलेली आहे, ह्याला अशा दोन चिरा मारून घेतलेली, असे चिरा पाडून हे अगदी शेवटपर्यंत नाही कट केले, अर्ध्यापर्यंत कट करून असे चिरा पाडून घेतलेले, असे चार भाग केलेले आहेत. म्हणजे मला ही यामध्ये मसाला भरता येईल. आणि असे चिरा पाडल्यामुळे आपल्याला आतमध्ये वांगं स्वच्छ आहे की नाही ते पण कळतं. हे अशी मी चिरून घेतली. ही सात छोट्या आकाराची सात वांगी आहे, सात वांगी घेतली. इथे मी हे शेंगदाणे सुकूट घेतलेलं आहे. हे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे भाजले आणि त्याचं हे कूट बनवून घेतलेलं आहे, पण एकदम पण बारीक नाही आहे, तुम्ही बघू शकाल. हे एक चार टेबलस्पून घेतलेलं आहे. ही कोथिंबीर दोन टेबलस्पून असेल, तीन ऍड करणार आहे. आपण वांग्यात भरण्यासाठी जे सारण बनवायचं आहे, वांग्यात भरायचं जो मसाला आहे त्याचं साहित्य आपण हे बघतो. हे आहे, हे जे मी वाटण बनवलेलं आहे, हे आहे सुकं खोबरं आहे आणि लसूण आहे. मी सुकं खोबऱ्याचा अर्धा एक छोटा तुकडा घेतला आणि एक सात ते आठ छोट्या लसूण पाकळ्या घेतल्या. हे दोन टेबलस्पून असेल ते मी ऍड करणार आहे. अर्धा टीस्पून हळद टाकते. चार चमचे माझा हा मसाला चटणी ती टाकते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. अर्धा चमचा छोटा चमचा आहे हा, अर्धा चमचा मी गरम मसाला टाकते आणि छोटा एक चमचा मी धने पावडर टाकते. या मसाल्यामध्ये हा थोडासा गूळ टाकते, मला गूळ टाकलेला आवडतो त्यामुळे हा मी थोडासा टाकते. तुम्हाला आवडत नसेल की तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल. चवीनुसार मीठ टाकते. आता हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. हे वांग्यात भरण्यासाठी सारण तयार आहे. ते आता आपण पाणी वगैरे काही टाकणार नाही, हे असंच कोरडंच मिक्स करून घ्या. ज्यावेळेस आपण खोबरं आणि लसूण वाटला त्यावेळेस पण मी त्यात पाणी न टाकतं ते वाटून घेतलेलं होतं. मिक्स करा व्यवस्थित. तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर तुम्ही यात लसणाचं प्रमाण कमी करा, किंवा लसूण अगदी टाकायचंच नसेल तर लसणाऐवजी तुम्ही थोडासा आल्याचा तुकडा पण टाकून हे यात म्हणजे हे वाटण करू शकता. हो, लसणाऐवजी तुम्ही आलं थोडंसं घ्या आणि हे वाटण करून घ्या. वांगे मी असं भरून दाखवून देऊ, त्यात मसाला असा भरायचा, असा घट्ट असा दाबून भरायचा, थोडंसं असं प्रेस करायचा म्हणजे भरपूर मसाला बसतो. शिजताना जास्त मसाला हा बाहेर पडणार नाही, वांग्यात राहील, म्हणून असं घट्ट दाबून भरा. कढईत ठेवलेले, कढईत मी चार टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी तेल टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, पण हे वांग्याच्या भाजीवर थोडंसं जास्त तेल लागतं म्हणून मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे. हे तेल गरम झाले की हे दोन कांदे मिडियम साईजचे कांदे होते तुम्ही असे कापून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यात टाक
कांदा परतलेला आहे. आता यात लगेच मी दोन टोमॅटो होते ते दोन बारीक छोट्या साईजचे टोमॅटो होते छोट्या करायचे ते दोन टोमॅटो मी ॲड. आता यात मी कांदा जे थोडासा परतल्यावर टोमॅटो तिथेच टाकले. परत एक मिनिटासाठी मी फक्त हे परतणार आहे. टोमॅटो टाकल्यानंतर हे अर्धा मिनिट मी असं परतून घेतलं आणि हा मसाला असा या कांदा टोमॅटो असं पसरवलं आहे. त्याच्यावर मी आता वांगी टाकलं असं ठेवून गॅस एकदम स्लो केलेलं आहे. वांगी मी यात ठेवली पाच ते सहा मिनटं झालेली आणि मी झाकण काढून बघते. ही वांगी अशी वापरलेली असं थोडंसं हलवा म्हणजे खालचा कांदा आणि हे करपणार नाही. ही जर कोळी वांगी असतील तर यातच शिजतात अशी वाफ्यावर शिजतात. पण माझ्या घरात थोडीशी ग्रेव्ही लागते म्हणून मी यात थोडं थोडं पाणी टाकणार आहे. भरलेला मसाला आहे तो थोडा उरला तो पण मी ह्यात टाकते. मिक्स करा आणि परत एक पाच मिनिट असते परत पाच मिनिट झालेले खोलून दाखवले तुम्हाला. ऑलमोस्ट आपली वांगी शिजलेली 80% शिजलेली. ते अजून एक पाच ते सात मिनटं जर ठेवली अशीच वाफेवर मधून मधून बघत तर ही वाफेवर अशीच शिजू शकतो. मग असा अशी वांगी जर तुम्हाला पाहिजे असते म्हणजे असं मसाला मला जर खायचं असेल तर तुम्ही असं पण अजून एक 10 मिनटं ठेवा. 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं असं ठेवा वांगी शिजेपर्यंत आणि अशी पण वांगी तुम्ही ही खाऊ शकते. पण माझ्या घरात जर असं ग्रेव्ही आवडते म्हणून मी यात थोडं पाणी टाकणार आहे. मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढे मी पाणी टाकले. पाणी टाकताना पण हे थोडं थोडं टाकायचं कारण पाणी थोडं थोडं टाकत आता हे 80% वांगं शिजलेलं आहे. फक्त 20% शिजायचं राहिलेलं आहे देठाकडे. त्यामुळे हे पाणी टाकताना पण मी एकदम नाही टाकत आहे. आणि मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घेतले मी पण ते हळूहळू बॅच वाईज टाकते म्हणजे थोडं थोडं टाकणार आहे. असं केल्यानं काय होतं ह्या वांग्यातला मसाला बाहेर येणार नाही. वांग्यात जो पण मसाला झाला ना तो बाहेर येणार नाही. परत हे वांगं थोडंसं देठात शिजेपर्यंत मी 5 ते 7 मिनटं शिजवणार आणि अशी ग्रेव्ही बनते. ग्रेव्ही बनवायची नसेल तर मग अशी सांगितलं तसं तुम्ही तशी ड्राय वांगी पण ठेवू शकता वाफेवर शिजून. परत 5 मिनटानंतर बघते मी आपलं वांगं आता तयार झालेलं. ते शिजले कसं बघायचं हे देठाकडे असं चमचा हे करून बघायचं मऊ लागले की हे शिजले. हे असं हे विथ ग्रेव्ही मसाला वांगं तयार झालं. ग्रेव्ही नको असेल तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं वाफेवर करा. करताना मधूनमधून हे हलवून मसाला लागणार नाही याची काळजी घ्या. कोथिंबीर टाकते आणि आपली भरली वांगी विथ ग्रेव्ही तयार झाली. रेडी टू सर्व्ह.